मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला आपल्या इयत्ता पहिलीचा खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील माती काम हा घटक शिकायचा आहे. मातीच्या विविध वस्तू आपण तयार करतो की नाही, पण आई काय म्हणते, मातीने हात भरू नको. तर असाच एक संवाद आई आणि तिच्या मुलामधला संवाद एका गाण्याच्या रूपामध्ये आज आपल्याला शिकायचा आहे. चला तर मग गाणं म्हणण्यास सुरुवात करूया. आई म्हणते बाळा बाळा काय करतोस, 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 बाळ म्हणत आई मी अंगणात खेळतो, बाळ म्हणत आई मी अंगणात खेळतो, बाळ म्हणत आई मी अंगणात खेळतो, बाळ म्हणत आई आई म्हणते माती घेऊन खेळू नको, आई म्हणते माती घेऊन खेळू नको, अंग सारे मळवू नको, अंग सारे मळवू नको, आई म्हणते माती घेऊन खेळू नको, आई म्हणते माती घेऊन खेळू नको, अंग सारे मळवू नको, अंग सारे मळवू नको, बाळ म्हणत काय तुझी घाई, खेळू दे ना मला, खेळू दे ना मला, मी येत नाही, मी येत नाही, बाळ म्हणत अगं काई, अगं काई, काय तुझी घाई, काय तुझी घाई, खेळू दे ना मला, खेळू दे ना मला, मी येत नाही, मी येत नाही, मातीचा चेंडू मातीची माऊ, मातीचा चेंडू मातीची माऊ, मातीचा चेंडू मातीची माऊ, मातीचा चेंडू मातीची माऊ, मातीची चिऊ मातीचा काऊ, मातीची चिऊ मातीचा काऊ, मातीची चिऊ मातीचा काऊ, मातीची चिऊ मातीचा काऊ, मातीचा ससा मी करतो, मातीचा ससा मी करतो, मातीचा ससा मी करतो, मातीचा ससा मी करतो, हाक नको मारू मला मी खेळतो, हाक नको मारू मला मी खेळतो, हाक नको मारू मला मी खेळतो, हाक नको मारू मला मी खेळतो. आई आपल्याला म्हणते मातीने हात भरू नको, पण आपल्याला मातीच्या विविध वस्तू तयार करायला असतात की नाही. हा तर मग आवडलं तुम्हाला गाणं? हो. हा तर मग घरून तुम्ही अशाच मातीचे गोल लांब आकाराचे चौकोनी आकाराचे असे विविध आकार करून आणायचे आहेत. करून आणणार की नाही? हा तर मग उद्या ज्याचे छान आकार असतील त्याला रंग वगैरे देऊन त्याला मी शाबासकी देईल आणि बक्षीस सुद्धा देईल.